नमस्कार। 11:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। पाकिस्तानची पुन्हा आगळीक, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, नेहमीप्रमाणे भारताचं चोख प्रत्युत्तर। सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, घेणार परिस्थितीचा थेट आढावा। नवी दिल्लीत सतत उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त। श्रीलंकेनंही सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे पाकिस्तानवर ओढवली पुन्हा एकदा नामुष्की, सोहो बाजूंनी दबाव तंत्र सुरू। कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर केंद्र आणि राज्याची सहमती। येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे हा उत्तम पर्याय ठरेल, सुरेश प्रभू। सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर टाळणाऱ्या राज्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा केंद्राचा विचार। मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शिवसेनेची मागणी, मुख्यमंत्र्यांनी केली मान्य, सुभाष देसाई। मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। पेट्रोलच्या दरात 36 पैशांनी वाढ तर डिझेलच्या दरात 6 पैशांनी कपात। आणि इडन गार्डन मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 316 धावात आटोपला। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी तुकड्यांनी जोरदार गोळीबार केला। पहाटे 3 वाजल्यापासून छांब आणि पालनवाला या भागात पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा केला, त्याचबरोबर स्वयंचलित बंदुकांनी गोळीबार केला। या गोळीबाराला भारतीय तुकड्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं। दोन्ही बाजूंकडून सकाळी 6 वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता। या गोळीबारात भारताची कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे। सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख दलवीर सिंग सुहाग आज जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत। पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर लष्कर प्रमुख जम्मू काश्मीरमधल्या नॉर्दर्न कमांडच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल लष्कर प्रमुखांनी या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। या अधिकाऱ्यांना भेटण्याबरोबरच जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावाही लष्कर प्रमुख घेणार आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या धडक लक्षवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली। सरहद्द ओलांडून पाकिस्तानमध्ये चुकून गेलेल्या 37 राष्ट्रीय रायफल्स या तुकडीच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात यश येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। उच्चस्तरीय बैठकीपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। अशी जानकारी मिली है कि एक जवान किसी दूसरे क्षेत्र में पाक एरिया में या पाक कश्मीर का जो ऑक्युपाइड एरिया है उसमें घुस जाने से उसे पाक पुलिस ने अरेस्ट जवानों ने उसको उठा के अरेस्ट किया हुआ है। उसे छुड़ाने का सर्व प्रयास चल रहा है। सभी मिनिस्ट्री उस पर काम लगी हुई है। होम मिनिस्टर साहब ने कह दिया है कि उसे लाने का पूरा जी तोड़ से हम प्रयास करेंगे। दरम्यान जवान चंदू चव्हाण यास पाकिस्तानी लष्करानं अटक केल्याचं वृत्त समजताच चंदूची आजी लीलाबाई चव्हाण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर रात्री 8:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1,269 कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत। राज्यात आणि मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली। राज्यातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य क्षेत्रात इमारती उभारण्यासाठी लागणारी पर्यावरण विभागाची मंजुरी राज्याच्या विकास नियंत्रण नियमात संलग्न करायला केंद्रानं तत्वतः मान्यता दिली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
दरम्यान भारताकडून मार्क हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतखोर आणि युद्धपिपासू धोरणात बदल झालेला दिसत नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तळावर गोळीबार केला. सुदैवानं कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. सुरक्षा रक्षकांनी या परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. भारत, भूटान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेनं इस्लामाबादेत होणाऱ्या 19व्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्ताननं ही परिषद आता पुढे ढकलली आहे. ती नक्की केव्हा घेतली जाईल याबाबतची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं पाकिस्तानी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानला मिळालेला हा आणखी एक मोठा दणका आहे. कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात काल सहमती झाली. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रधान यांची काल नवी दिल्लीत शास्त्री भवन इथं भेट घेतली त्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली. हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असेल त्यामुळे आपली इंधन क्षमता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. एमयूटीपी 3 या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. रेल्वे अभियानांतर्गत मी मुंबईकर या अभियानाचं सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे तसंच देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण साधन आहे. तंत्रज्ञान, अनुभव, दूरदृष्टी यांच्या आधारे आपण रेल्वे प्रवास अधिक सुखकर करूया असं प्रभू म्हणाले. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या परळ टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मची पायाभरणी महिन्याभरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 वर्षात परळ टर्मिनस बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करणं टाळणाऱ्या राज्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय. ते मुंबईत इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादकांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. काही राज्य सौर ऊर्जा प्रकल्पातून कमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती करत आहेत. या ऊर्जेऐवजी स्वस्त ऊर्जेची खरेदी करत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे असं गोयल म्हणाले. अशा राज्यांना अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करायला भाग पाडण्यासाठी किंवा दंड आकारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. हे अधिवेशन बोलावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वार्ताहरांना दिली. मराठा क्रांती मोर्चे जे निघत आहेत त्याच्यातली जी प्रमुख मागणी आहे मराठा आरक्षण याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन लवकरच बोलवावं हे निवेदन आमचं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं. त्याबद्दल चर्चाही झाली आणि त्याचा आता आम्ही पाठपुरावा करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री म्हणाले की विधिमंडळातील जे गटनेते आहेत त्यांच्या बैठकीत हा विषय मी ठेवतो आणि अधिवेशन घेण्याच्या बद्दल ते सकारात्मक आहेत असं आम्हाला वाटलं. मेक इन महाराष्ट्र सप्ताहामुळे महाराष्ट्र देशात गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलं आहे. या उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या 80% संधी भूमिपुत्रांनाच मिळणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं. मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीतल्या मोकळ्या भूखंडांचं वाटप करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. औद्योगिक महामंडळाचे भूखंड घेऊन ते विकसित न करणाऱ्या उद्योजकांना आणखी एक संधी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उद्योग संजीवनीची मुदत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातलं सीड हब जालना जिल्ह्यात 100 एकर परिसरात उभारलं जाईल अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बियाणं उत्पादक शेतकरी कंपन्या आणि राज्य शासन संयुक्तरित्या हा प्रकल्प उभारणार आहे असंही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी 110 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जालना जिल्ह्यात देशातल्या सर्वात जास्त बियाणं कंपन्या असल्यानं जालना जिल्ह्याची निवड केल्याचं लोणीकर म्हणाले.
मराठवाड्यातल्या नदीकाठच्या ज्या ज्या गावांना पुराचा फटका बसला आहे त्या गावांचे पंचनामे लवकरच सुरू होतील असंही लोणीकर म्हणाले. जालन्यात 2008 पासून रखडलेला सिडको प्रकल्प मार्गी लागला असून 100 हेक्टर परिसरात हा प्रकल्प राबवला जाईल असं लोणीकर यांनी सांगितलं. इतर मागासवर्गीय अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. 52% ओबीसींना फक्त 27% आरक्षण देण्यात येतं. त्यातही अनेक लोक खोटी प्रमाणपत्र सादर करून ओबीसींचे हक्क लाटतात. म्हणूनच न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात याकरता ओबीसी महासंघातर्फे येत्या 3 तारखेला नाशिकमध्ये 12:00 एक महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ओबीसी महासंघातर्फे मुंबईत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या प्रकरणी आधी राज्य सरकारकडे हरकत नोंदवावी आणि नंतर गरज पडली तरच न्यायालयात यावं असं मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. समाजवादी पार्टीचे नगरसेवक रियाज शेख आणि सामाजिक कार्यकर्ते मसूद अन्सारी यांनी ही याचिका दाखल केली होती. महानगरपालिकेनं घेतलेला निर्णय रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, त्यामुळे यासंदर्भात आधी सरकारकडे दाद मागावी असं न्यायालयानं म्हटलं. याचिकाकर्त्याच्या हरकतीवर 2 आठवड्यात उत्तर द्यावं असं न्यायालयानं राज्य सरकारलाही सांगितलं आहे. मुंबईत सुमारे 400 उर्दू शाळा असून त्या इस्लामचं पालन करणाऱ्या आहेत, त्यामुळे या शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करू नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. वसुंधरा सन्मान हा पर्यावरण विषयक पुरस्कार मिळाल्यानं या क्षेत्रात नव्या उमेदीनं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. नागपूर इथं छाया दीक्षित फाउंडेशनच्या वतीनं आयोजित किर्लोस्कर वसुंधरा सन्मान वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राज्यात 1 जुलै रोजी एकाच दिवशी 2,83,38,634 इतक्या रोपांची लागवड झाल्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं घेतली आहे. वृक्ष लागवडीचं हे शिवधनुष्य लोकसहभागाच्या माध्यमातून वनविभागानं यशस्वीरित्या पेललं असं मुनगंटीवार म्हणाले. येत्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा सरकारचा निर्धार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबादच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं वैजापूर तालुक्यातल्या चिचडगाव इथं राष्ट्रीय जनजागृती अभियान आयोजित केलं होतं. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन झालं. माजी आमदार आर एम वाणी, रमेश बोरनारे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी शाहू पाटोळे आदी यावेळी उपस्थित होते. किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, जनजागृती रॅली, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, आरोग्यविषयक माहितीपट आदी कार्यक्रम यानिमित्तानं आयोजित करण्यात आले. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा नागरिकांनी घ्यावा असं आवाहन खासदार खैरे यांनी केलं. महिला आणि शेतकरी बचत गटांबरोबरच स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी गट स्थापन करण्याचं काम उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू झालं आहे. हे गट गावांमध्ये शौचालय बांधण्याचं काम करणार असून त्यामुळे गावात रोजगार उपलब्ध होणार आहे. शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देत असूनही या मोहिमेला योग्य प्रतिसाद मिळत नाही असं लक्षात आलंय. शौचालयांचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच पैसे दिले जात असल्यानं अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना शौचालय बांधणं शक्य होत नाही, त्यामुळेच शौचालय बांधण्यासाठी गट स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं बँकांशी चर्चा करून हा उपक्रम सुरू केलाय, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात 2 महिन्यात 439 गट स्थापन झाले आहेत. एका गटात एक गवंडी, 2 मदतनीस, 1 महिला, प्लंबर आणि सुशिक्षित बेरोजगार असे 6 सदस्य आहेत. हे 6 सदस्य एकाच गावातले असल्यामुळे त्यांना नफा आपसात वाटून घेता येणार आहे. गावामध्ये स्पर्धा निर्माण होऊन की हा गट चांगलं बांधकाम करतोय की तो गट चांगलं बांधकाम करतोय, त्याच्यामधून स्पर्धा निर्माण होऊन जे आपलं लक्ष आहे, जे शौचालय बांधकाम करण्याचं लक्ष आहे, टार्गेट आहे, तेही पूर्ण केलं जाणार आहे. त्याचबरोबर या लोकांचं फायनान्शियल इन्क्लुजन होऊन किंवा त्यांना रोजगार दिला जाऊन त्यांचा स्वतःचाही रोजगार वाढून त्यांना 2-4 पैसे मिळून त्यांच्या स्वतःचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते वाढण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत होईल. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 36 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या दरात लिटरमागे 7 पैशांची कपात झाली आहे. पेट्रोलच्या दरातल्या गेल्या 2 महिन्यातली ही तिसरी वाढ आहे, तर डिझेलच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा घट झाली आहे. रसायन उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना मुंबईत विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. इंडियन केमिकल कौन्सिल या देशातल्या रसायन उत्पादकांच्या प्रमुख संघटनेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
आरोग्य सुरक्षा आणि पर्यावरण ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन रसायन उद्योगातील जलस्रोत व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. युद्धाच्या कथा रम्य असल्या तरी प्रत्यक्ष युद्ध मात्र वेदनादायकच असतं. पण स्वसंरक्षणार्थ युद्ध करण्याचा प्रसंग केव्हा ना केव्हा येतोच. संरक्षण दलांबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असतं, पण त्याबद्दलची विस्तृत आणि योग्य माहिती मात्र आपल्याकडे नसते. मुंबईतल्या मुलुंडमधल्या महाराष्ट्र सेवा संघानं नौदलाचं सामर्थ्य अधोरेखित करणारं एक प्रदर्शन भरवलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नौदलाच्या पश्चिम कमांडचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल सतीश घोरमाडे यांच्या हस्ते झालं. 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता या प्रदर्शनाची सांगता होईल. नौदल विषयक माहितीबरोबरच या क्षेत्रातल्या अभ्यासक्रमांबाबत आणि कारकिर्दीच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नौदल अधिकारी आणि इतर तज्ञही या 3 दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मुंबईत विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयात अभियांत्रिकी 2016 या टेकफेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 दिवस चालणाऱ्या या टेकफेस्टमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. इस्रोतल्या संशोधकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या टेकफेस्टच्या माध्यमातून मिळतंय. मंगळ मोहीम, चांद्रयान 1 त्याचप्रमाणे अनेक उपग्रहांची छायाचित्र आणि मॉडेल्स या टेकफेस्टमध्ये ठेवण्यात आली आहेत. मराठवाड्यात मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी निजाम राजवटीत प्राध्यापक तून श कुलकर्णी यांनी मोठं योगदान दिलं होतं. अशा लेखकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार मिळणं आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी काढले. नांदेड इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मतदानाची गरज नाही, मतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरत नाहीत आणि त्यामुळे संमेलनाध्यक्ष सर्वसाधारण सभा घेऊन निवडले जावेत, असं मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राचे महाकवी आणि आद्य वाल्मिकी अशी ओळख असलेल्या गदिमा अर्थात गदी माडगुळकर यांची आज जयंती. एकापेक्षा एक सुरेल गीतांची रचना माडगुळकर यांनी केली. गीत रामायणाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. त्यांच्या रचनांना मराठी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात ग दि मा मराठी साहित्य क्षेत्रातला महाकवी. वयाच्या 16-17 वर्षी गदिमांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली यासारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक नट म्हणून भूमिका केल्या. भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटामध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लेखनाची संधी मिळाली. त्यानंतर लोकशाहीर रामजोशी या चित्रपटात त्यांनी कथा, पटकथा, संवाद, गीत अशी चौफेर कामगिरी बजावली. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी 157 पटकथा आणि 2000 अधिक गाणी लिहिली. वंदे मातरम, गुळाचा गणपती, जगाच्या पाठीवर, प्रपंच, मुंबईचा जावई यासारख्या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिकुटानं त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये सुवर्ण काळ निर्माण केला. त्याबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही 25 पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला. व्ही शांताराम यांचा 2 आत, नवरंग, गुंज उठी शहनाई, तूफान और दिया हे चित्रपट पटकथाकार म्हणून गदिमांचेच. शाहीर कवने, पोवाडे लिहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्षपणे का होईना पण आपलं योगदान दिलं. गदिमांनी स्वतः शब्दबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रामायण वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम ठरला आणि त्यातूनच गदिमांना महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जाऊ लागलं. या गीत रामायणाचं हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, तेलुगू, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये भाषांतरही केलं गेलं. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं.
संगीत नाटक अकादमी आणि विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मनाला साद घालणाऱ्या गीतरचनांमुळे आजही गदिमा मराठी रसिकांच्या मनात अजरामर आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या महान संगीतकारांपैकी एक असलेले संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ SD यांची आज जयंती. संगीतकारांमधले दादा अशी ओळख असलेल्या SD'नी वैशिष्ट्यपूर्ण संगीताची निर्मिती केली. मेलडी, ऑर्केस्ट्रेशन, चाली आणि त्याचबरोबर शब्द आणि गायकांची अचूक निवड यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसत असे. रसिकांना भुरळ घालणारं अविस्मरणीय संगीत त्यांनी अनेक गाण्यांना दिलं. वेगवेगळ्या गायकांचा यशस्वी प्रयोग त्याचबरोबर स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाचा गीतांसाठी वापर त्यांनी केला. अनेक गायकांसोबत त्यांनी काम केलं असलं तरी किशोर कुमार आणि मन्नाडे यांच्या आवाजाची त्यांनी ये पाएगा कहाँ. ताकत वतन की तुमसे है, हिम्मत वतन की तुमसे है, इज्जत वतन की तुमसे है, इंसान के हम रखवाले. गोरेगाव इथल्या दादासाहेब फाळके व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलच्या सेलिब्रेट सिनेमा 2016 अभिनेता बमन इराणी, दिग्दर्शक आनंद राय आणि व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी अँटी ड्रग्ज या विषयावर तयार करण्यात आलेला लघुपटही दाखवण्यात आला. उद्घाटनाप्रसंगी मेघना घई पुरी उपस्थित होत्या. नांदेड इथल्या प्राचीन एज्युकेशन ट्रस्ट, नांदेड वाघाळा महानगरपालिका, गणराज ऍडव्हर्टायझर्स आणि माइंड फ्रायडे फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड इथं 2 दिवसीय राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात विविध राज्यातल्या सामाजिक सद्यस्थितीवर भाष्य करणारे अनेक लघुपट दाखवण्यात आले. त्यामध्ये मेळावा या लघुपटाला प्रथम तर संतुलन या लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळालं. बेस्ट कल्चरल लघुचित्रपट म्हणून तमिळ भाषेतील वच्ची कुडंबन, बेस्ट सिनेमॅटोग्राफी म्हणून प्रश्नचिन्ह, तर बेस्ट एडिटरसाठी परच्या मजल्यावरची ती या लघुपटांना गौरवण्यात आलं. यावेळी अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री राधिका पाटील आदी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं सुरू असलेल्या अमरावती विद्यापीठाची काल सांगता झाली. विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यावेळी उपस्थित होते. 27 ते 30 सप्टेंबर या काळात या महोत्सवाचं आयोजन झालं. 22 पेक्षा अधिक कला प्रकारांचं सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली. अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यांमधल्या 178 महाविद्यालयांमधले 4,000 विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय, फिल्म समारोह निदेशालय आणि वर्धा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातील शांती भवन इथं 70 साल आझादी याद करो कुर्बानी या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन खासदार रामदास तडस, फिल्म समारोह निदेशालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या उपसंचालक तनू रॉय आणि जिल्हाधिकारी शैलेश नुवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. चित्रकार उत्तम चपटे, श्याम शर्मा, गजराज चव्हाण, सुप्रिया वडगावकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात भरवण्यात आलं आहे. कलरफुल एक्सप्रेशन्स ऑफ सोल अर्थात रंग अध्यात्म या विषयावर आधारित विविध चित्र या ठिकाणी पाहता येणार आहेत. 3 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार असून सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत रसिकांना पाहता येणार आहेत.
पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अकॅडमिक कौन्सिलची 75वी बैठक आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजन इथं झाली. अकॅडमिक कौन्सिलचे उपाध्यक्ष बी पी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक, एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला, कलाकार सतीश शाह, टॉम अल्टर आणि आनंद महेंद्रू उपस्थित होते. एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. हे शुल्क न वाढवता विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा फायदा होण्याच्या दृष्टीनं बिझनेस मॉडेल तयार करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्तीची मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना. या दिवसापासून पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया आणि मुली भोंडल्याची गाणी गाऊन भोंडला खेळतात. नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी तेजतत्वाच्या आधारे आपल्या 9 प्रमुख शास्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते असा समज आहे. घरात घटपूजन केल्यानंतर वास्तूमधील त्रासदायक लहरींचं निर्दालन होतं अशी धार्मिक प्रथा आहे. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होते. कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारताचा पहिला डाव 316 धावांवर आटोपला. कालच्या 7 बाद 239 धावांवरून खेळ पुढे सुरू करणाऱ्या भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी धावसंख्येत 77 धावांची भर घातली. रिद्धिमान सहानं नाबाद अर्धशतक झळकावत मोलाचं योगदान दिलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी यांनी न्यूझीलंडचा प्रत्येकी 1 गडी बाद करून उपाहारापर्यंत न्यूझीलंडची अवस्था 2-20 अशी केली. शामीनं लाथमला केवळ 1 धावेवर पायचित केलं तर भुवनेश्वर कुमारनं मार्टिन गप्टीलचा 13 धावांवर त्रिफळा उडवला. हवामान. अमरावती जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली असून परळीत अंबेजोगाई इथं मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात हलका पाऊस सुरू आहे. लातूरमध्येही पहाटेपासून पाऊस सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस होतोय. नांदेडमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस होतोय. जिल्ह्यातल्या लिंबोटी धरणाचे 14 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. हे धरण 100% भरलं असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यातही सकाळी रिमझिम पाऊस झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रात्रीपासून हलका पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसानं उसंत घेतली आहे. येत्या 36 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रासह आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानची पुन्हा आगळी. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, नेहमीप्रमाणे भारताचं चोख प्रत्युत्तर. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, घेणार परिस्थितीचा थेट आढावा. नवी दिल्लीत सतत उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त. श्रीलंकेनंही सार्क परिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे पाकिस्तानवर ओढवली पुन्हा एकदा नामुष्की. सोहो बाजूनी दबाव तंत्र सुरू. कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यावर केंद्र आणि राज्याची सहमती. येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे हा उत्तम पर्याय ठरेल, सुरेश प्रभू. सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर टाळणाऱ्या राज्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा केंद्राचा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य, सुभाष देसाई. मुंबईतल्या सरकारी शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करण्यासंदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. पेट्रोलच्या दरात 36 पैशांनी वाढ तर डिझेलच्या दरात 6 पैशांनी कपात. आणि इडन गार्डन मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसरा क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 316 धावात आटोपला.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.